हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मित्रांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा जो व्हिडिओ आहे हा कुठला आहे तर सांगते मी. ज्या दिवशी मुलांच्या स्कूलचा पहिला दिवस होता त्या दिवशीचा आहे. तर तुम्ही बघू शकता सकाळी आता मला खूप मोठा टास्क आहे, कारण का सांगते मी. बरोबर सकाळी 7 ते 7:15 या वेळेत किटो बाहेर पडते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, किटोची झालेली आहे सकाळची स्कूल सुरू आणि आरूची जी झालेली आहे ती रेग्युलर. जसं तुम्ही पाहिलेलं होतं की 11:30 मुलं घरातून बाहेर पडत होते, ते संध्याकाळी 5:30 घरी येत होते. म्हणजे चिव आणि आरू या दोघांचं पूर्वी ते होतं, पण आता 7वीपर्यंतच ते रुटीन आहे त्यांचं. 8वीनंतरचं जे रुटीन आहे ते सकाळी आहे, 8वी ते 10वी सकाळी आहे. आता जवळजवळ 7:15 तिला पूर्णपणे रेडी, ज्यामध्ये तिचं चहा नाश्ता, तिचं आवरणं आणि त्याचबरोबर डबा, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे माझ्या रुटीनमध्ये फार मोठा बदल येणार आहे ताईंनं. जे काय असतील माझे नवीन रुटीन, आता कसं असतं मुलांच्या स्कूलनुसार, घरातल्या डब्यानुसार, म्हणजे आता नवऱ्यांच्या डब्यानुसार प्रत्येकाचं जसं बदलतं ना, तशाच पद्धतीनं माझं आता हिच्या स्कूलच्या टायमिंगमुळे रुटीन बदललं. पूर्वी पण तेच होतं की सकाळी उठले की पहिला स्वयंपाक आला, पण आता सगळ्यात आधी पहिला स्वयंपाक आणि मग बाकीचं असं रुटीन झालेलं आहे. बघू शकता मी पीठ मळून घेतलं आणि तिला साधी सिम्पल म्हटलं बेसनची पोळी द्यावी, जी कमी तेलातली, कारण आता तुम्हाला माहीतच आहे की सर्वांचं तेल गोड कमी आहे. इथं चालू आहे तिची सकाळची तुळशीपूजा. मी तिला एकच सांगून ठेवलेलं आहे की तू सकाळची स्कूलला तर चालली आहे ठीक आहे, पण तुला सकाळचं बाकीचं काम काही न म्हणजे काहीच करू नको. पण निदान सकाळी ना उमऱ्याला हळदी कुंकू आणि तुळशीला पाणी घालून अशा पद्धतीनं दिवाबत्ती वगैरे करून जा, जेणेकरून सकाळचं कसं होतं की त्यांना पण एक वळण राहतं, सवय राहते. आपण सगळ्या गोष्टी शिकवतो, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीही फार गरजेच्या आहेत. त्यामुळे तिला मी ते काम दिलेलं आहे की सकाळी उंबरठ्याची पूजा करणे, हळदी कुंकू लावणे, रांगोळी जमलीच तर काढ, नसेल तर राहू दे मी आहे, बाकी मग तुळशीची पूजा, एवढं काम तिला दिलं. तिनं तिचं आवरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर साधी सिंपल हलकीशी बेसनाची पोळी जी आहे ना ती बनवली. नवीन कोणी ताई असतील आणि ज्यांनी माझी चपातीची पद्धत बनवायची जी एकदम टमटमीत फुगली जाते, त्याचबरोबर एकदम सॉफ्टमध्ये राहते, त्यासाठी म्हटलं त्या ताईंसाठी शेअर करावं. आधीमध्ये मी हे व्हिडिओ शेअर करत असते कारण जुन्या ताई असतात त्यांना माहीत असतं, पण नवीन ताईंना काहीच आपली माहिती नसते, कारण त्या खूप लेट पोचलेल्या असतात आपल्यापर्यंत. त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी चपातीचं शेअर करत आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने लाटली. हलकंसं चिमूटभर पीठ भुरळायचं आहे, बाकी जास्त काही करायचं नाही आहे, कारण जास्त पीठ पण टाकू नका, एकदम असं आतनं म्हणतात ना एकदम फडफडीत होऊन जाईल. हलकंसं टाकायचं आणि कडा बेसनाच्या पोळीला पोरगी धपाटा म्हणायला लागला. तर ताईनं बघू शकता चपाती जी आहे ती चांगली फुगलेली आहे. मला बऱ्याच जणींच्या कमेंट असतात की सोनाली आम्ही चपाती करतो तुझ्यासारखी, ट्राय करतो, सगळं करतो, पण तुझ्यासारखी फुगत नाही आहे. मी जसं आता केलं तशाच पद्धतीने करायचं. ज्यावेळेला राऊंड करतो ना आपण त्यावेळेला व्यवस्थित कडा पॅक झाल्या पाहिजेत, जरा जरी कुठं फुटलं तर तुमची चपाती फुगणार नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम मऊ, म्हणतात ना की तुम्ही सकाळच्या डब्याला दिलेली चपाती संध्याकाळपर्यंत एकदम मऊ राहणार. चपाती मऊ का राहणार हे पण सांगते मी तुम्हाला. पहिली गोष्ट पीठ, आपलं पिठावरती पण डिपेंड असतं पीठ कसं आहे. पीठ एकदम चांगलं मरदलेलं असावं, नुसतं असं म्हणजे पीठ भिजवलं आणि ठेवलं अशा पद्धतीने नसून चपात्या आरामात होतात. फक्त मी जसं भरते तसं गोळा तुम्ही भरा, हलकंसं पीठ टाका आतून, जास्त नको. तर असो पिठोची चपाती तयार झाली. आता स्कूलचे डबे असो किंवा आपले रेग्युलर तुमचे असू दे किंवा नवऱ्याचे असू दे, याच्यामध्ये गोंधळ काय होतं माहिती आहे का? ज्या चपात्या आहेत त्या पॅकिंग करून द्यायला. तर त्याच्यासाठी काय वापरत आहे तर ऑडी युनिरॅपचं जे फॉईल पेपर आहे तो मी वापरणार आहे. याची लिंक वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, कारण आता सध्या स्कूल सुरू झालेले आहेत. तुम्हाला चपाती असू दे, पराठा असू दे, सँडविच असू दे, काही असू देत आहे अशा पद्धतीने तुम्ही रोल करून देऊ शकता. याची बरीचशी अजून प्रोडक्ट आहेत, मी सगळे शेअर केलेले आहेत ताईनं तुम्हाला. इथं बघू शकता एक चपाती घातलेली आहे, त्याचबरोबर पोळी घातलेली आहे आणि एक ॲपल जे आहे ते कट करून देणार आहे. ॲपल जर तुम्हाला वाटतं की काळपट पडतं वगैरे, कलर चेंज होतो, तर लिंबू जो आहे तो लिंबू पिळून त्याच्यावरती थोडंसं हे करायचं, शिंपडायचा, म्हणजे जेणेकरून कलर बदलत नाही. इकडे बघू शकता मी भरलेला आहे, पण काही उपयोग झाला नाही ताईनं. एवढे सगळे कामं सोडून, सगळं सोडून हिचा डबा बनवला, सगळं केलं, पण हिनं आहे असं माघारी आणला, कारण एवढ्या सकाळी तिला खायची सवय नाही. आता सवय होईपर्यंत किती वेळा माघारी येणार देवजाणी. It's
तर पुन्हा एकदा सगळ्या माझ्या गोडताईंचं मित्रांचं अगदी मनापासून स्वागत आहे. टायमिंग आता 7:05 झालेले आहेत. 8 मिनिट. मॅडमचा डबा वगैरे दिलेला आहे, पण मॅडमचा आजचा पहिला दिवस आहे स्कूलचा. स्कूलचा पहिला दिवस आहे जी तू यावर्षी कितोनं 8वीमध्ये पदार्पण केलेलं आहे. पोरगी 8वीला गेली. बघता बघता ही जी किटो छोटी दिसणारी ती आता 8वीला गेलेली आहे. काय म्हणजे मावशांना पहिला दिवस आहे तुझा? पण यावेळेला नवीन टीचर आहेत ना तुला? हो, गेल्या वर्षी एक पण नाही. म्हणजे गेल्या वर्षी जे होते ते यावर्षी नाही आहेत. एक दोन असतील. गेल्या वर्षी जे होते ते यावर्षी नाही आहेत. एक दोन असतील फक्त. म्हणजे सगळे नवीन टीचर असणार आहेत. असो, बेस्ट ऑफ लक. तिकडे बघा, तिकडे बघा. या सब घरात असतं सकाळी. आता मी जाते माझी पुढची कामं जी आहेत ती करायला. काय झालं? काय झाले? तर ताईनं चला माझी देवपूजा वगैरे झाली. मी आईनं मनसोक्त गप्पा मारल्या. तर आम्हाला वेळ मिळाला नाही आज इकडं उद्या तिकडं. आज पण जाणार आहे संध्याकाळी. संध्याकाळी जाणार आहे. असं आज ना मुलांच्या शाळेचा पहिला दिवस आहे. आणि आरू बघू शकता, आरूनं पण आवरलेला आहे. आज बाळांचा पहिला दिवस आहे स्कूलचा. काय म्हणशील मावशांना? कसे आहात? आज मी चाललो शाळेला. आता तू कितवीत गेला ते पण सांग बाबा. सहावीला गेला. सहावीला गेलेला आहे बाळ आणि पहिल्यांदा जात आहे. आज पहिला दिवस आहे. पहिला म्हणजे काय असा म्हणजे ह्याचा नाहीये. सहावीचा पहिला दिवस आहे. चला आता रिक्षा येईल. किती वाजलेले? 10:30 वाजलेले. हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. टायमिंग दाखवते किती वाजता? 3:30 वाजलेले आहेत. आणि आम्ही तयार झालेलो आहोत. चलो नरसोबाच्या वाडीला. नरसोबाची वाडी आम्ही म्हणतो सरळ आपल्या आपल्या लयमध्ये नृसिंहवाडी. बरोबर ना? नृसिंहवाडी नाव आहे. हा, तर आता तिकडे चाललेलो आहोत. तर चला, गाडी आलेली आहे बाहेर. जाता जाता रस्त्यात बाकीचं बोलेन. एवढा मोठा काढे मधमाशी लय मोठा आहे. आपल्या चेहरे अजून मोठं दिसतं. माझं लगेच कळत सुरू आपण घातलं. दाखवू घालू. Thank you.
तर देवदर्शन वगैरे सगळं झालं आणि तिथून पुढे मग आलो. थोड्याशा काही वस्तू घ्यायच्या होत्या, ज्याच्यामध्ये आईला जे घ्यायचं होतं ना ते होतं जपमाळ, त्याचबरोबर अष्टगंध वगैरे. मला जे व्यासपीठ म्हणतात ना ते हे घ्यायचं होतं. ग्रंथ वाचताना खूप इझिली होऊन जातात आईनो, याच्यावरती खूप साऱ्या कमेंट होत्या मला हे घे घे घे. आता इथं आलेलोच आहोत. तुम्हाला कुठलाही ग्रंथ असू दे, काही असू दे, टोटली इथं सगळं मिळून जाईल. मग ग्रंथ असू दे किंवा काही पुस्तकं असू देत छोटी मोठी, किंवा इतर कुठलंही काही टिप्स संदर्भात असू दे, किंवा धार्मिकतेची कुठलीही मूर्ती असू दे, काही असू दे, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळून जातील. तर याची किंमत काय आहे, तर 250 रुपये याची किंमत आहे. साईज कमी जास्त तुम्हाला मिळून जातील. इथली छोटी मोठी खरेदी केली आणि पुढे आलो. तुम्ही म्हणता ना की ताई तुझी ओढणी, तुझा स्टॉल एक ते एकच असतो, जरा चेंज करत जा वगैरे. म्हणून म्हणले इथं आणि मल्टी कलरमध्ये काय मिळतंय का बघावं. तर मल्टी कलरमध्ये व्हाईटमध्ये सगळं होतं, त्यातला कसाबसा एक घेतला ज्याच्यामध्ये बरेचसे कलर होते. आता तुमच्याच कमेंट होत आहे की सगळं सेम सेमच होतं आहे, एकच सगळ्यावर वापरतेस काय वगैरे. तर असं कुठेही फॅशनचा कशाचाही म्हणतात नाही इंटरेस्ट नाही ना, त्याच्याबद्दल आवड नाही, त्याच्यामुळे ना बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये त्या बाबतीत कमी आहेत ताईनो. आणि तुमचं मार्गदर्शन होतं त्यामुळे तुमच्या सर्वांची मला तिथून मग पुढे आलं. थोडं म्हणलं काहीतरी फोन घेऊन जावे, कारण आता टायमिंग खूप सर्व होत आलेलं आहे. माझ्या अंदाजे 6:30 आसपास टायमिंग असावं, कारण मी घरातूनच निघताना तुम्हाला घड्याळ निघालेलं होतं. तिथनं मग इथं गेलो. आता आमच्यापासून जवळजवळ 1.5 तास लागतो आम्हाला नरसोबाच्या वाडीला. मग ते 2-व्हीलरवर 4-व्हीलरवर याच्यावर डिपेंड असतं, ते चालवणं कसं काय याच्यावरती असतं. कालचा व्हिडिओ गेला आणि कालच्या व्हिडिओमध्ये जो पिक्चर बघायला बसण्याच्या ह्याच्यावरनं बऱ्याचशा ताईंना खूप म्हणजे खूप हसू आलेला आहे. तर ताईंना तेच सांगेन की म्हणजे मला कसं वाटतं की पुढून बसलं की व्यवस्थित दिसेल, पण असो तुम्ही बरीचशी माहिती मला दिली. कारण आम्ही जास्त करून जात नाही आहे अशा गोष्टी बघायला वगैरे, कधीतरी असतं आणि जेव्हा असतं तेव्हा मात्र तुम्हाला मी शेअर करत असते. तेवढी एवढी माहिती नव्हती मला कुठून बघायचं काय. असो मी व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.